मित्रांनो तुम्ही ते क्वालिफिकेशन वाचू शकतात फ्रेशर्स तुम्ही आहात फक्त तुमचं दहावी झालेलं आहे किंवा तुमचं टेन प्लस टू बारावी झालेलं आहे किंवा तुमच्याकडे इथे आय टी आय सर्टिफिकेट आहे जय महाराष्ट्र मित्रांनो लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि तुम्ही ते वाचू शकतात अप्लाय करण्यासाठी फक्त शंभर रुपये फी असणार आहे त्यातल्या त्यात तुम्ही एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी आणि वुमन कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी कुठलीही फी नाही आहे कुठलीही एक्झाम नसणार आहे डायरेक्ट सिलेक्शन असणार आहे मेरिट बेसवर कोणातर्फे अपडेट आला आहे तर इंडियन रेल्वेतर्फे हे अपडेट आलं आहे ज्याची माहिती तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो आहे कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे कोण अप्लाय करू शकताय त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा छान नवीन असाल आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा चला तर बघूया डिटेलमध्ये तर मित्रांनो मिनिस्ट्री ऑफ रेल्वे यांच्या अंतर्गत सवारी डिब्बा कारखाना यांच्यातर्फे भरती निघाली आहे जागा निघाल्या आहे आणि इथे बघा फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालं आहे अगदी सोप्या पद्धतीने दे दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी तुम्ही फॉर्म भरू शकताय इथे बघा स्टेप सुद्धा दिले आहे तुम्ही फ्रेशर्स आहात एक्सपिरियन्स आहात किंवा एक्स आय टी आय कॅन्डिडेट आहात तुमच्यासाठी इथे वॅकन्सी आहे फ्रेशच असाल तर जस्ट यावर क्लिक करायचा आहे आणि हा आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि इथे आपण अप्लाय आहे जो पण आपण फॉर्म भरणार आहोत त्याच्याच बेसिसवर इथे सिलेक्शन होणार आहे कारण की कुठलीही एक्झाम नाही आणि आधीच मी तुम्हाला सांगितलं आहे फक्त शंभर रुपये ते फी असणार आहे तर ही यांची पी डी एफ आहे ज्याच्याबद्दल डिटेल मध्ये तुम्हाला समजून सांगतोय जसं की तुम्ही ते वाचू शकता बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी ही पीडीएफ आलेली आहे एंगेजमेंट ऑफ यस ॲप्रेंटिशिपसाठी या पोस्ट असणार आहे ज्या की तुम्ही एकवीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत फॉर्म भरू शकताय म्हणजे जवळपास आपल्याकडे इथे एक महिना ते वीस दिवस आहे फॉर्म भरण्यासाठी आणि तुम्ही फ्रेशर्स आहात एक्स आय टी आय कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी इथे टोटल सहाशे ऐंशी जागांसाठी भरती होणार जागा आहे जसं की कार्पेंटर झालं इलेक्ट्रिशियन झालं फिटर झालं मशिनिट झालं त्याच्यानंतर पेंटर झालं वेल्डर झालं आणि तुमच्याकडे रेडिओलॉजी जरी झालं असेल त्याचं जरी सर्टिफिकेट असेल तर त्याच्यामधून शिक्षण झालं असेल तरी तुमच्यासाठी इथे जागा आहेत ओके जसं की तुम्ही बघू शकता प्रेशरसाठी किती आहे आणि एक्स आय टी आय कॅन्डिडेटसाठी किती आहे इथे टोटल तुम्ही कास्टनुसार जागा बघू शकताय म्हणजे यू आर म्हणजे तुम्ही ओपनमधून आहात ओबीसीमधून आहात एस सीमधून आहात एस टीमधून आहात पी डब्ल्यू बी डीमधून आहात तर तुमच्यासाठी किती जागा आहे आणि एक्स आय टी आयसाठी किती जागा आहे ते पण इथे दिलेलं आहे ओके त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर इथे एक अपडेट दिलेलं आहे तुमचं जर इंजिनिअरिंग डिग्री पूर्ण झालेली आहे डिप्लोमा पूर्ण झालेला आहे तर तुम्ही इथे इलिजिबल नाही आहे जस्ट तुम्ही दहावी बारावीमध्ये आहात किंवा आय टी आय झालेला आहे तर तुमच्यासाठी या वॅकन्सी आहे म्हणजे खास करून जे शिकताय ज्यांना शिकता शिकता कामाचा अनुभव पाहिजे आहे सर्टिफिकेट पाहिजे आहे तर तुमच्यासाठी ॲप्रेंटिश सर्टिफिकेट खूप व्हॅल्युअल असतं कारण की जेव्हा तुम्ही इंडियन रेल्वेमध्ये जॉबसाठी अप्लाय कराल तर या अप्रेंटिशिपचे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क मिळतात सर्टिफिकेटचं तुम्हाला बेनिफिट होतो आणि जॉब मिळणं थोडं तुम्हाला प्रेफरन्स मिळतो त्यामुळे ज्यांना रेल्वे मध्ये जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी जबरदस्त अप्रेंटिसशिप असणार आहे इथे खाली स्क्रोल केल्यानंतर सगळे माहिती तुम्हाला वाचायला मिळेल तुम्ही पीडब्ल्यू बी डी कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी पण इथे एलिजिटी क्रायटेरिया दिलाय म्हणजे बघा इथे दिले तुम्ही वाचू शकताय आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलिजिटी क्रायटेरिया पात्रता का असणार आहे तर एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी तुमचं एज म्हणजे वय कॅल्क्युलेट केलं जाणार आहे जसं की इथे बघू शकता कमीत कमी तुमचं वय पंधरा पाहिजेल आणि जास्तीत जास्त वय तुमचं चोवीस आहे तुम्ही ते तुम्हे अप्लाय करू शकताय आय टी आय कॅन्डिडेटसाठी म्हणजे ज्यांचं आय टी आय पूर्ण झालं आहे त्यांचं वय पंधरा ते चोवीस आहे तुम्ही अप्लाय करू शकताय खास करून जे तरुण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे आणि जे नॉन आय टी आयमधून अप्लाय करणार आहे जसे दहावी झाले बारावी झालं आहे तर तुमचं वय पंधरा ते बावीस जे आहे तुम्ही इथे अप्लाय करू शकताय पण याच्यात एक खासियत अशी आहे की पाच वर्षाची सूट दिली आहे एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी तीन वर्षाची सूट दिली आहे ओबीसी कॅंडिडेटसाठी आणि तुम्ही डब्ल्यू बी डीमधून येतात तर दहा वर्षाची सूट दिली आहे म्हणजे चोवीस प्लस दहा चौतीस तुमचं वय आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात ओके आणि बाकी पण इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे जसं की बघा तुमचं दहावी झालेलं आहे किंवा सायन्स मॅथ्ससोबत तुमचं बारावी झालेलं आहे दहावीमध्ये पन्नास टक्के पडलेलं आहे प्लस तुमच्याकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट आहे हे एक्स आय टी आयसाठी आहे आणि एक वर्षाचं तुमचं इथे अप्रेंटिसशिप ट्रेनिंग असणार आहे ओके कुठले कुठले ट्रेड आहे जसं की फिटर इलेक्ट्रिशियन हे तुम्ही बघू शकताय त्यानंतर या ट्रेडसाठी पण सेम क्रायटेरिया आहे त्याच्यानंतर प्रोग्रॅमिंग अँड सिस्टीम यासाठी पण तुम्ही बघू शकता आहे सेम क्रायटेरिया आहे मग तुम्ही एक्स आय टी आय आहात तर इथे अप्लाय करू शकता म्हणजे ज्यांचं आय टी आय झालं आहे त्यांच्यासाठी एक वर्षाची ट्रेनिंग आहे आणि ज्यांचं आय टी आय झालं नाही जे एकदम फ्रेशर्स आहे नुकतेच दहावी आऊट झालेले आहे बारावी आऊट झालेले आहे तर तुमच्यासाठी ते बघा दहावीमध्ये तुम्हाला पन्नास टक्के पडलेले आहे आणि सायन्स मॅथससोबत तुमचं बारावी होतं किंवा या पोस्टसाठी तुम्ही बघू शकताय दहावी झालेलं दा आहे पन्नास टक्के तुम्हाला पडलेले आहे आणि टेन प्लस टू व्हॅलंट तुमचं शिक्षण झालेलं आहे तर तुमच्यासाठी दोन वर्षाची अप्रेंटिशिप असणार आहे वेल्डरसाठी पण दिलेलं आहे आणि बघा एम एल टी रेडिओलॉजी तुमचं झालं आहे तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तुमचं होतं टेन प्लस टूमध्ये तर एक वर्ष तीन महिन्याची तुमच्याकडे म्हणजे पंधरा महिन्याची ही अप्रेंटिसशिप असणार आहे व्हॅल्युएबल सर्टिफिकेट असतं कामाचा अनुभव मिळतो पुढे जाऊन तुम्ही रेल्वेमध्ये जॉब बघताय किंवा तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर नक्की ही अप्रेंटिसशिप तुम्ही केली पाहिजे ओके आता इथे बघा स्टायपेंट किती मिळतो आहे स्टायपेंट इथे खूप कमी मिळतो आहे पण मित्रांनो तेत फक्त दहावीच्या बेसिसवर फ्रेशरच्या बेसिसवर आणि त्यातल्या त्यात कुठलीही एक्झाम द्यायची नाही आहे फक्त तुमच्या मेरिट बेसिसवर इथे सिलेक्शन होणार आहे त्यामुळे नक्की तुम्ही इथे अप्लाय केलं पाहिजे फ्रेशरसाठी इथे सहा हजार रुपये प्रति महिना आहे त्यानंतर तुम्ही फ्रेशर स्कूल आऊट आहात म्हणजे बारावी झालेलं आहे तर सात हजार रुपये आहे म्हणजे दहावीसाठी सहा साथ हजार बारावीसाठी सात हजार आणि आय टी आय तुमचं झालेलं आहे तर सात हजार रुपये प्रति महिना असा तुम्हाला इथे स्टायपेंट मिळणार स्टायपेंट कमीच असतो पण कामाचा अनुभव आणि एक्सपिरियन्स लेटर जास्ती करून लोक याच्यासाठीच ॲप्रेंटशिप करता पेमेंटसाठी करत नाही ओके आता अप्लाय कसं करायचं तर अगदी आहे ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर तुम्हाला जायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल जस्ट तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे मग सगळ्यात तुमचे डिटेल्स त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स ओके त्याच्यानंतर तुम्ही पी डब्ल्यू बी डी आहात त्याचे डिटेल्स त्याच्यानंतर क्वालिफिकेशन काय आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्रोसीड टू ओ टी पी ओ टी पी टाकून घ्यायचा आहे सगळा फॉर्म चेक करून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचा आहे अगदी सोपा फॉर्म आहे इझिली कोणी पण भरू आहे त्यामुळे जे इलिजिबल आहे तुमचे मित्र कोणी असाल नक्की तुम्ही शेअर करू शकताय कारण की फक्त शंभर रुपये फी आहे आणि बाकीच्यांसाठी तर फीसुद्धा नाही आहे त्यामुळे इलिजिबल आहात अप्लाय असे अनेक सारे जॉब अपडेट तुमच्यासाठी आणतो आहे तुमचं आय टी आय वगैरे नसेल झालात तर इथे बघा इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी आहे वर्क फ्रॉम होम आहे घरबसल्या काम करायला मिळत आहे तर इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय जय हिंद जय महाराष्ट्र